नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मराठी मुलगा सतीश रायडर. मित्रांनो, माझ्या न्यू ब्लॉगमध्ये मित्रांनो तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, मी आलो आहे माझ्या गावी. गावी आल्यावर मुले त्या मुलं राईड तर होणारच. चला आजची राईड चालू करूया. मित्रांनो, तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये सरसे स्वागत आहे. मित्रांनो, चला आपली राईड चालू झालेली आहे. पहिलंच गाव आपल्याला लागलेलं आहे. असं छान असं वळण लागलेलं आहे बघा. मस्त गावी असल्यावर बघा हे असे वळणदार रस्ते असतात. त्यामुळे राईडची मजा तर अजूनच मस्तपैकी येते. एक गाव लागलेलं आहे मस्तपैकी हे बघा. मस्त कसं वळणदार रस्ते बघा. वाव, पावसाळी मित्र मस्तपैकी. आजूबाजूला तर अजूनच मस्तपैकी छान असं वातावरण दिसतं हे बघा. मस्त वळणदार रस्ते बघा. वळणदार रस्ते बघा. मस्त आजूबाजूला कसं फार्म हाऊस आहेत बघा, छोटे छोटे असे. आजूबाजूची झाडी बघा मित्र. मस्त आजूबाजूची झाडी बघा मित्र, कशी मस्त वाटतात. हिरवगार आजूबाजू. समोरचा डोंगर बघा मित्र, कसा मस्त वाटत. मस्त बघा असं वळणदार रस्ते. मित्रांनो, समोर डोंगर कसा मस्त वाटतो बघा. हिरवगार असा मस्त वळणदार रस्ता आहे. चला आता मस्त बघी दुसरं गाव लागलेलं आहे आपल्याला. हे गाव म्हणजे मोहिली असं गाव आहे आमच्या इकडे हे बघा. असं आजूबाजूची झाडी दिसते बघा मित्रांनो, कशी मस्तपैकी ताट अशी. पावसाळी तर अजूनच भारी. पहिला पाऊस झालेला आहे आमच्याकडे रात्री. मस्त बघा अजूनच. वाव, ते मस्त वाटतं बघा. सुंदर असं कालच्या पावसाचं दर्शन झालेलं आहे आम्हाला. आणि मस्तपैकी असं हिरवगार असं वातावरण थंड झालेलं आहे बघा. जेव्हापासून मित्र कालच्यापासून पावसाने जे सुरुवात केलेली आहे, मस्त हिरवगार असं पडलेलं आहे बघा ना. अजूनच मस्त मजा वाटते बघा ना. मस्तपैकी मित्र हे बघा इंटरनॅशनल एअरपोर्ट पनवेलचं. लोकनेते दीपा पाटील हे बघा. मस्तपैकी इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे. चला मित्रांनो, आजचा ब्लॉग इथंच एंड करतो. कारण मित्रांनो, आज हेल्मेट आणलं नाही. म्हणजे कॅमेरा जे तर लावतो आपण सेट करतो, त्यामुळं असंच मी हाताने शूट केलेलं आहे. थोडं थोडं मध्ये जसं जे जो पॉईंट मला भेटेल तसं. चला आजचा ब्लॉग इथेच एंड करतो. या बाय बाय.